जळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केलं आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी वेतन राष्ट्रीयकृत बँकेतून करण्यात यावे यासारख्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलं गेलं. मागण्या मान्य न झाल्यास 24 ऑगस्ट नंतर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा यावेळेस या कर्मचाऱ्यांनी दिला. दरम्यान याबाबत शिक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी. उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या वतीने राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. आपल्यासोबत काही शिक्षक आहेत. सर, काय सांगाल, ज्या पद्धतीने आज आपण आंदोलन करत आहात, काय नेमक्या मागण्या आहेत? नक्कीच, एकीकडे राज्यातील संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब यांचं वारंवार शासनाचे मंत्री उल्लेख करत असतात, परंतु त्याच ठिकाणी शासनाचा शासन निर्णय झालेला असतानाही शिक्षकांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचं धोरण मुजोड अशा प्रशासनाने घेतल्यामुळे आज आम्हाला आंदोलनाची वेळ आलेली आहे. मागणं मान्य झालं तर आम्ही आंदोलन मागे येऊ, कारण आमचे जे प्रमुख मागणी आहे सर, की आम्हाला राष्ट्रीयकृत बँकेतून आमचा पगार व्हायला पाहिजे. याचं कारण असं आहे की राष्ट्रीयकृत बँकेतून जर पगार झाला तर आमच्या शिक्षकांना विमा संरक्षण मिळेल. मागेच एक असा विषय झाला की आमच्या शिक्षकांचा अपघाती मृत्यू झाला आणि अपघाती मृत्यू झाल्यामुळे त्यांचं खातं राष्ट्रीयकृत बँकेत नव्हतं, म्हणून त्यांना कोणताही लाभ मिळाला नाही. जी मागणी तेच आहे की सरांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आमचे पगार झाले पाहिजे, पगार हा 1 तारखेला झाला पाहिजे आणि राष्ट्रीयकृत बँकेत झाल्यामुळे आम्हाला जे विमा संरक्षण आवश्यक आहे तेही मिळेल. आणि दुसरी गोष्ट की आम्हाला जे टप्पा अनुदान आहे ते दरवर्षी तसं मिळालं पाहिजे, कारण की आता काही काही शिक्षक असे आहेत की 3 वर्षात 2 वर्षात 4 वर्षात रिटायर होतील, त्यांना तो फायदा मिळाला पाहिजे. त्यांची कुटुंब व्यवस्था, त्यांची अर्थव्यवस्था सगळी आता ढासळलेली आहे, म्हणून शासनाने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत खरं ते आंदोलन सुरू राहणार आहे आणि 24 तारखेनंतर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा यावेळी शिक्षकांनी दिला आहे. मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.